देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळाला. सध्या मुंबईत कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येते. मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनानं विविध पातळीवर उपाययोजना आखल्या. जवळपास गेल्या वर्षेपासून कहर माजवलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनासह डॉक्टर, नर्स, पोलीस, पालिका कर्मचारी अहोरात्र मेहनत घेतली. गेल्या 1.5 वर्षापासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपली भूमिका चोख बजावत आहेत. गेल्या वर्षी याच काळात मुंबईत शिरकाव केलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेनं अनेक ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारले. त्यातच एक गोरेगाव येथे नेस्को कोविड केअर केंद्र उभारण्यात आलं. या केंद्राला आता 1 वर्ष पूर्ण झालं. या केंद्राला वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं केंद्रात डॉक्टर, नर्स आणि रुग्णांनी झिंगाड गाण्यावर डान्स केलाय. या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. केंद्राला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं 2 जूनला आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांनी एक करमणुकीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांनी रुग्णांच्या वॉर्डमध्ये जाऊन डान्स केला. या डान्सचा व्हिडिओ आता समोर आलाय. पीपीई किट घालून सर्व आरोग्य सेवा कर्मचारी तणावमुक्त नाचताना या व्हिडिओत दिसत आहेत.